उसके अंदर तावन करण दी सादत हासिल कीती है। अल्लाह सब दा दिता लाया लगाया अपनी बारगाह के अंदर कबूल मंजूर फरमाए और उन्हां नौजवानों नू मजीद दीन दे उत्ते इस्तकामत असीब फरमा के इन्नी तरह नाल खिदमत दीन दी तौफीक अता फरमाए। नौजवानों दा दीन दी तरफ रगबत रखना बड़ी सादत की बात है। जिथे अजकल इस माशरे के अंदर हर तरफ नमूदो नमाइश का चर्चा है, हर बंदा अपनी वाह वाह और शोहरत वास्ते तबोदव कर रहा है, मेरा नाम बन जाए, मेरी इज्जत, मेरा तुरा अपने मुआशरे के अंदर बुलंद हो जाए, जे जाए कि उसने कोई गलत काम करना पवे, खिलाफ सुन्नत काम करना पै जाए तो उसको लो भी उपरोग नहीं करदा, कर गुजरदा कि चलो दुनिया की शोहरत या नाम पैसा मिल जाएगा। लेकिन हकीकत के अंदर जड़ी शोहरत और जड़ी इज्जत अल्लाह ने तुहानू अता फरमाई है वो दीन दी इज्जत है। जड़ी इज्जत दीन दे अंदर अल्लाह ने रखी है वो किसी भी दुनिया दे काम दे अंदर इज्जत नहीं है। फी जमाना इस मुआशरे दे अंदर हर मजहब और हर मसलक वाला इज्जत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दा दम फरदा बाज तो ऐसे भी हैं जड़े महाफिल मजालस जलसे जुलूस दा इनेकाद कर दें, हत्ता के खोखले नारेबाजी भी होंगी है, गलियां बाजार भी सजाए वेंदन। लेकिन अगर उन्होंने को पूछा जाए कि क्या अल्लाह के पाक पैगंबर दी ये सुन्नत है, ये तरीका है, तो फिर सिवाय गालियां दे उन्होंने को होर कोई दलील नहीं होंगी। जबकि अल्लाह दे पाक पैगंबर दी दो हैसियत हैं, एक मोहम्मद रसूलुल्लाह मोहम्मद बिन अब्दुल्लाह और दूसरी रसूलुल्लाह। मोहम्मद बिन अब्दुल्लाह दे उते किसे दा कोई एतराज नहीं, अपना है, पराया है, यगाना है, बेगाना है, है या पार वाला है, वो इस बात का इनकार नहीं करता कि मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यानी मोहम्मद बिन अब्दुल्लाह ए ओ है जिहड़ा अब्दुल्लाह दे घर जमया है, मक्के दी सरजमीन ते पैदा होया है। इस बात ते किसे दा एतराज नहीं, हर बंदा विलादत मुस्तफा दा इकरारी है, काफिर नूं ही पता है। अता के अंग्रेजा ने अपने बेहतरीन 100 लोगां दे विचों सब तो पहला नंबर अगर कह नूं दित्ता है तो मुहम्मद रसूलुल्लाह नूं दित्ता। अज भी लंदन यूनिवर्सिटी दे अंदर बेहतरीन सकालर दे नाम लिखे गए, तख्ती लगी हुई है और सब नालों पहले मुहम्मद बिन अब्दुल्लाह दा नाम लिखे हुआ। विलादत मुस्तफा का कोई मुनकर नहीं, जो परेशान तो नहीं होते, घबरे बैठे खुतबा मैं सुना दे सा। लेकिन जिहड़े इस खुतबे वास्ते आए बैठे वो पहले
ਇਹ ਖਿਤਾਬ ਸੁਣ ਸਨ ਤੇ ਵੱਧ ਖੁਤਬਾ ਸੁਣ ਸਨ। ਜਿਹੜਾ ਅਵਲੀਨ ਤਰਜੀਹ ਵਾਲਾ ਕੰਮ ਹੈ ਉਹ ਖਿਤਾਬ ਵਾਲਾ ਹੈ, ਖੁਤਬੇ ਵਾਲਾ ਨਹੀਂ। ਅੱਲਾਹੁ ਅਕਬਰ, ਅਸਲ ਰੌਲਾ ਹੈ ਮੁਹੰਮਦ ਰਸੂਲullah ਦੇ ਅੰਦਰ। ਜਿਸ ਬੰਦੇ ਨੇ ਨਬੀ ਦੀ ਜ਼ਾਤ ਨੂੰ ਮੰਨ ਲਿਆ ਕਿ ਵਾਕਿਆ ਮੁਹੰਮਦ ਰਸੂਲullah ਹੈ ਸੱਲੱਲਾਹੁ ਅਲੈਹਿ ਵਸੱਲਮ, ਫਿਰ ਉਹਦੇ ਉੱਤੇ ਅੱਲਾਹ ਦੇ ਪਾਕ ਪੈਗੰਬਰ ਦੀ ਰਸਾਲਤ ਦਾ ਠੱਪਾ ਲੱਗ ਗਿਆ ਹੈ, ਲਾਜ਼ਮ ਹੈ, ਵਾਜਿਬ ਹੈ ਉਹਦੇ ਉੱਤੇ ਕਿ ਆਪਣੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਦੇ ਸ਼ਬ ਰੋਜ਼ ਨੂੰ ਗੁਜ਼ਾਰਨਾ ਹੈ ਤੋ ਉਸ ਵੇ ਰਸੂਲ ਦੇ ਮੁਤਾਬਿਕ ਗੁਜ਼ਾਰਨਾ, ਕਿਉਂਕਿ ਜ਼ੁਬਾਨ ਨਾਲ ਇਕਰਾਰ ਕੀਤਾ ਅਸ਼ਹਦ ਅੱਲਾ ਇਲਾਹਾ ਇਲਲਾਹ ਵਾ ਅਸ਼ਹਦ ਅੰਨਾ ਅਬਦੁਹੁ ਵਾ ਰਸੂਲੁਹੁ, ਕਿ ਮੈਂ ਗਵਾਹੀ ਦਿੰਦਾ ਪਿਆ ਕਿ ਅੱਲਾ ਵਹਦਹੁ ਲਾ ਸ਼ਰੀਕ ਹੈ ਔਰ ਮੁਹੰਮਦ ਅੱਲਾ ਦਾ ਰਸੂਲ ਹੈ। ਇਹ ਅੱਲਾ ਦਾ ਭੇਜਿਆ ਹੋਇਆ ਤੇ ਜਿਹੜਾ ਅੱਲਾ ਦੇ ਭੇਜੇ ਹੋਏ ਦੀ ਗੱਲ ਨਾ ਮੰਨੇ ਉਸ ਹੋਰ ਕੱਦ ਚ ਟਕਰਾਂ ਹੀ ਮਾਰਨੀਆਂ, ਉਸਨੂੰ ਦੀਨ ਨਸੀਬ ਹੋ ਸਕਦਾ। ਫਿਰ ਖਾਲੀ ਨਾਰੇ ਜਿਤਨੇ ਮਰਜ਼ੀ ਲਗਾਉਂਦਾ ਰਵੇ, ਸਦਕੇ ਕਰਦਾ ਰਵੇ, ਖੈਰਾਤਾਂ ਕਰਦਾ ਰਵੇ, ਮਿਲਾਦਾਂ ਤੇ ਦੇਗਾਂ ਦੀਆਂ ਦੇਗਾਂ ਪਕਵਾਉਂਦਾ ਰਹੇ, ਝੰਡੀਆਂ ਲਗਾਉਂਦਾ ਰਹੇ, ਕੁੰਮ ਲਗਾਉਂਦਾ ਰਹੇ, ਗਲੀਆਂ ਬਾਜ਼ਾਰ ਚੂਨੇ ਗੱਚ ਕਰਦਾ ਰਵੇ, ਹਬ ਤਤਾ ਮਾਲਹੁਮ ਫਲਾ ਨਕੀਮ ਲਹੁਮ ਯੌਮਲ ਕਿਯਾਮਤ ਵਜ਼ਨਾ, ਜਿਹੜਾ ਅਮਲ ਮੇਰੇ ਪਾਕ ਪੈਗੰਬਰ ਦੇ ਅਮਲ ਵਰਗਾ ਨਹੀਂ, ਅੱਲਾ ਫਰਮਾਂਦਾ ਉਹ ਉਠਾਈ ਮੈਂ ਮਿੱਟੀ ਤੇ ਸਵਾ ਕਰ ਦੇ ਨਾ, ਕੱਲ ਕਿਯਾਮਤ ਵਾਲੇ ਦਿਨ ਉਹਦਾ ਵਜ਼ਨ ਵੀ ਕੋਈ ਨਹੀਂ ਹੋਵੇ। ਜ਼ਰਾ ਆਪਣੇ ਅੰਦਰ ਛਾਤੀ ਮਾਰਦੇ ਜਾਈਏ, ਘੱਗੀ ਮਾਰਦੇ ਜਾਈਏ ਕਿ ਅਸਾਂ ਕਿਤਨੇ ਮੁਤਬੇ ਸੁਨਤ ਹੈ। ਮਹਜ਼ ਸਿਰ ਦੇ ਉੱਤੇ ਪਗੜੀ ਜਾਂ ਟੋਪੀ ਰੱਖ ਲਵਣ ਨਾਲ ਜਾਂ ਦਾੜੀ ਛੋੜ ਲਵਣ ਨਾਲ ਮੁਸਲਮਾਨ ਨਹੀਂ ਬਣਦਾ। ਮੁਸਲਮਾਨ ਬਣਦਾ ਸੀਰਤ ਮੁਹੰਮਦ ਰਸੂਲullah ਸੱਲੱਲਾਹੁ ਅਲੈਹਿ ਵਸੱਲਮ ਤੇ ਅਮਲ ਕਰਨ ਨਾਲ, ਔਰ ਅਮਲ ਛੜਾ ਇਕਰਾਰ ਨਹੀਂ, ਛੜਾ ਦਾਵਾ ਨਹੀਂ, ਅਮਲੁਨ ਬਿਲ ਜਵਾਰ, ਆਪਣੇ ਆਜ਼ਾਦ ਨਾਲ ਇਹ ਸਾਬਤ ਕਰਕੇ ਇਹ ਵਾਕਈ ਮੁਹੰਮਦ ਰਸੂਲullah ਦਾ ਉਮਤੀ ਜਾ ਰਹੇ। ਅਗਰ ਤੇਰੇ ਅਮਲ ਨਾਲ ਇਹ ਸਾਬਤ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਫਿਰ ਤੇਰੇ ਕਲਮੇ ਪੜ੍ਹਨ ਦਾ ਵੀ ਇਤਬਾਰ ਹੈ। ਜਬ ਤੱਕ ਤਰੀਕਾ ਮੁਹੰਮਦ ਰਸੂਲullah ਔਰ ਸੁਨਤ ਮੁਹੰਮਦ ਰਸੂਲullah ਤੇਰੇ ਅੰਦਰ ਨਹੀਂ ਆਈ ਉਸ ਵਕਤ ਤੱਕ ਤੇਰਾ ਈਮਾਨ ਵੀ ਕਾਮਿਲ ਨਹੀਂ ਹੋ ਸਕਦਾ। ਹੱਤਾ ਕਿ ਅੱਲਾ ਦੇ ਪਾਕ ਪੈਗੰਬਰ ਨੇ ਫਰਮਾਇਆ, ਬੁਖਾਰੀ ਮੁਸਲਿਮ ਦੀ ਹਦੀਸ ਹੈ, ਕੁੱਲ ਉਮਤੀ ਯਦਖੁਲੂਨ ਅਲਜੰਨਤ ਇਲਾ ਮਨ ਅਬਾ, ਮੇਰੀ ਸਾਰੀ ਉਮਤ ਜੰਨਤ ਦੇ ਅੰਦਰ ਦਾਖਲ ਹੋਏਗੀ, ਇਲਾ ਮਨ ਅਬਾ, ਮਗਰ ਉਹ ਬੰਦਾ ਜੰਨਤ ਚ ਨਹੀਂ ਜਾ ਸਕਦਾ ਜਾਂ ਜੰਨਤ ਚ ਵੰਨਣ ਕੋਲੋਂ ਇਨਕਾਰ ਕਰ ਦਿੱਤਾ। ਜੰਨਤ ਚ ਵੰਨਣ ਕੋਲੋਂ ਕੋਈ ਹੈ ਸਾਡੇ ਵਿੱਚੋਂ ਜਿਹੜਾ ਆਖਿਆ ਜੀ ਮੈਂ ਜੰਨਤ ਨਹੀਂ ਬਹਿਣਾ? ਸਾਰੇ ਜੰਤੀ ਬੈਠੇ ਸੋ ਹਾਲਤ ਵੇਖੋ ਨਾ ਜੰਤੀ। ਅੱਲਾਹੁ ਅੱਲਾਹ, ਅੱਲਾ ਸਭ ਨੂੰ ਜੰਨਤ ਉਲਫਿਰਦੌਸ ਵਿੱਚ ਲੈ ਜਾਏ, ਲੇਕਿਨ ਪਹਿਲੇ ਕਰਤੂਤ ਠੀਕ ਹੋ ਸਨ, ਤਰੀਕਾ ਠੀਕ ਹੋ ਸੀ, ਉਸ ਵੇ ਨਬੀ ਤੇ ਚੱਲ ਸੀ। ਤਰੀਕੇ ਤੋਂ ਗੱਲ ਯਾਦ ਆਈ, ਇੱਕ ਬੰਦਾ ਗਿਆ ਨਾ ਕਬਾਡੀਆਂ ਕੋਲ ਮੰਜੀ ਲੈਣ, ਜਿਲੇ ਕੁੰਡੀ ਖੜਕਾਈ ਉਸ ਅੰਦਰੋਂ ਬਾਹਰ ਆਇਆ ਬੰਦਾ, ਜਿਹਨੇ ਜੀ ਚਾਰ ਪਾਈ ਚਾਹੀਦੀ ਹੈ। ਉਸ ਆਖਿਆ ਜੀ ਚਾਰ ਪਾਈ ਤਾਂ ਕੋਈ ਨਹੀਂ, ਸਾਡੇ ਘਰ ਦੋ ਹੀ ਚਾਰ ਪਾਈਆਂ, ਇੱਕ ਤੇ ਮੈਂ ਤੇ ਮੇਰਾ ਪਿਓ ਸਮਝਦੇ ਆ, ਦੂਏ ਤੇ ਮੇਰੀ ਸਵਾਣੀ ਤੇ ਮੇਰੀ ਮਾਂ ਸਮਝਦੀ। ਉਸ ਆਖਿਆ ਬਈ ਕਮਲਿਆ ਚੱਲਿਆ ਲੋਕਾ, ਚਾਰ ਪਾਈ ਨਹੀਂ ਦੇਵਣੀ, ਨਾ ਦੇ ਸੁੱਤੇ ਤਾਂ ਤਰੀਕੇ ਦੇ ਕਰੋ, ਉਹ ਸਮਝ ਦਾ ਤਾਂ ਤਰੀਕਾ। ਜੇ ਤਰੀਕਾ ਰਸੂਲ ਨਹੀਂ ਆਇਆ ਤੇਰੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਦੇ ਅੰਦਰ ਫਿਰ ਲੱਖ ਟਕਰਾ ਮਾਰਦਾ ਰਹਿ ਜਾ, ਨਾ ਇੱਥੇ ਕਾਮਯਾਬੀ ਹੈ ਨਾ ਉੱਥੇ ਕਾਮਯਾਬੀ,
ते जे उथे जिल्लत मिल गई ते इथे वड्डे तुरे ते जुब्बे ते खुसे पावण दा फायदा ते जे उथे लितर पे लगदे होवन ते सारेयां दे सामने पे लगदे होवन पर ऐ हजरत ओरी ने जेड़े साडे कोल चंदे लैंदे रहन ते सानू इथे दुनिया ते बख्शवाइंदे आन मगर उथे साडे काम कोई नहीं आंदे पे ते कोई नहीं आवणा। एक गल याद रख लो, असल कामयाबी है तो सीरत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे अंदर है, और सीरत अमल उस वक्त तक नहीं हो सकता जब तक अल्लाह दे पाक पैगंबर दी जात दी पहचान ना हो जाए। जिस बंदे नु पता ही नहीं कि मैं कहीं दी गल सुनदा पिया या कौन है मेरे नाल हम कलाम आवण वाला, एदी जात क्या है, एदे कमाल क्या है, उस वक्त तक ओ कहंदी भी गल मनन ते तैयार नहीं होंदा। कोई मजनून कोई पागल होवे ते ओ कोई गल कर देवे बंदा ओदी गल मने सी सारे आदन भाई ये तो उन्नी फारग है भावे ओ सियाणी गल चा करे, लेकिन चूंकि ओदी जात दे अंदर है वे लिहाजा ओदी गल मनन ते तैयार कोई नहीं होंदा। अल्लाह फरमांदा पहले आओ ना मैं तुहानु दसां कि मेरा पाक पैगंबर मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दी पहचान क्या है। وَإِذْ صَرَفْنَا إِلَيْكَ نَفَرًا مِنَ الْجِنِّ يَسْتَمِعُونَ الْقُرْآنَ اللہ فرمان دے میرے پاک پیغمبر میں تہاڈی ذات وی اللہ بنائی تہاڈی بات وی اللہ بنائی اے تہاڈا زندگی دا ہر شعبہ دا اللہ بنایا کوئی اکھیں لوٹ کے سندا بیٹھا ہوئے وطوی اللہ فرمان دے میرے پاک پیغمبر تہاڈی زبان اقدس دے اندر میں ایڈی تاثیر رکھی اے جڑا کھلے دل دے نال کھلے مچھے دے نال آن کے تہاڈی زبان وچوں قرآن سن لوے میں رب اس نو ہدایت دے دیندا نا ایمان دے بوٹے لا دیندا نا اے میرے پاک پیغمبر جی ذرا ویکھ بنیا اے تا انسان جڑے قرآن سن دن تے اگوں پتھر پے مرن دے جڑے اے بھی قرآن سن دن تے اگوں گالیاں پے کڈ دے اے قرآن سن دن تے اگوں تانے پے دین دے اے قرآن سن دن تے اجن ویکھ لو اے یتیماں دا بال ہو کے اے آپ یتیم تے مسکین ہو کے سانو سجن دا ودے لا الہ الا اللہ وحدہ لا شریک لہ ولا فریق لہ ولا فرق لہ ولا عرف لہ لا ولد لہ ولا جلد لہ ولا حسب لہ ولا نسب لہ ولا عیب لہ ولا قیت لہ ولا نسب لہ ولا جسیم لہ لا وسم لہ ولا وسیم لہ ولا مقابل لہ ولا مجل سلام لا مقارب لہ ولا مخانع لہ ولا مقانع لہ ولا مخابر لہ هو واحد هو ظاہر هو باہر هو قاہر هو ستار هو غفار فاعلم انہ لا الہ الا اللہ بعد کل شیء لا الہ الا اللہ قبل کل شیء لا الہ الا اللہ فی سمعنا لا الہ الا اللہ فی بصرنا لا الہ الا اللہ فی صدورنا لا الہ الا اللہ شفاؤنا لا الہ الا اللہ دواؤنا لا الہ الا اللہ محیطم بکل شیء لا الہ الا تبارك وتعالى في كتاب مجيد
ਇਕ ਅੱਲਾ ਵੱਲ ਸੱਡ ਮਰਨ ਦਾ ਵਧੈ ਭਲਾ ਵੇਖ ਤਾ ਲਓ ਇਹ ਬਸ਼ਰ ਹੈ ਤਾਂ ਗਰੀਬ ਨਾ ਜੇ ਤੇ ਸਾਨੂੰ ਅੱਲਾ ਵੱਲ ਸੱਡ ਮਰਨ ਦਾ ਵਧੈ ਇੱਕੋ ਇਲਾਹ ਨੇ ਇੱਕੋ ਪਾਲਨਹਾਰ ਨੇ ਇੱਕੋ ਮੁਸ਼ਕਿਲ ਕੋਸ਼ਾਇ ਨੇ ਇੱਕੋ ਹਾਜਤ ਰਾਇ ਨੇ ਅਗਰ ਧੀਆਂ ਦੀ ਲੋੜ ਪੈ ਵੰਨੇ ਤੋ ਅੱਲਾ ਨੂੰ ਸੱਡ ਮਾਰਿਆ ਕਰੋ ਅਗਰ ਮੀਆਂ ਕਾਰੋਬਾਰ ਦੇ ਅੰਦਰ ਬੜੋਤਰੀ ਚਾਹੀਦੀ ਹੋਵੇ ਬਤਵੀ ਅੱਲਾ ਨੂੰ ਸੱਡ ਮਾਰਿਆ ਕਰੋ ਹਤਾ ਕਿ ਅੱਲਾ ਦੇ ਪਾ ਪੈਗੰਬਰ ਮੁਹੰਮਦ ਰਸੂਲੁੱਲਾ ਸੱਲੱਲਾਹੁ ਅਲੈਹਿ ਵਸੱਲਮ ਫਰਮਾਉਂਦੇ ਹਨ ਅਗਰ ਤੇਰੀ ਜੁੱਤੀ ਦਾ ਤਸਮਾ ਤਰੁੱਟ ਜਾਏ ਉਹਦਾ ਸਵਾਲ ਵੀ ਆਪਣੇ ਰੱਬ ਕੋਲੋਂ ਕੀਤਾ ਕਰ ਲਿਆਦਾ ਜਿਹੜੇ ਵੇਲੇ ਸਫਾ ਦੀ ਪਹਾੜੀ ਤੇ ਚੜ ਕੇ ਐਲਾਨ ਕੀਤਾ ਬਦਲੇ ਦੇ ਅੰਦਰ ਗਾਲੀਆਂ ਵੀ ਪੈ ਗਈਆਂ ਬਦਲੇ ਦੇ ਅੰਦਰ ਇਤਿਹਾਮ ਤੇ ਇਲਜ਼ਾਮ ਵੀ ਲੱਗ ਗਏ ਹੱਤਾ ਕਿ ਸੱਕਾ ਚਾਚਾ ਦੇ ਤੱਬਨ ਲਗਾ ਯਾ ਮੁਹੰਮਦ ਅਲਿਹਾਦਾ ਜਮਅਤਨਾ ਏ ਮੁਹੰਮਦ ਨੌਜ਼ ਬਿੱਲਾ ਤੇਰੇ ਹੱਥ ਤਰੁੱਟ ਵੰਨਿਆ ਕਿਆ ਇਸ ਕੰਮ ਵਾਸਤੇ ਸਾਨੂੰ ਸੱਦਿਆਈ ਅਜਾਲ ਅਲਿਹਾਦਾ ਇਲਾ ਪੁੱਤਰ ਦੇ ਬਣਵਾਲੇ ਨੂੰ ਇਹ ਮੀਆਂ ਸਾਡੇ ਹਾਜਤ ਰਵਾਇਨ ਤੇ ਤੂੰ ਅਦਬ ਦੇ ਲਾ ਇਲਾਹ ਇਲਾਹ ਵਹਦਹੁ ਲਾ ਸ਼ਰੀਕ ਲਾ ਅੱਲਾ ਫਰਮਾਉਂਦਾ ਹੈ ਮੇਰੇ ਪਾਕ ਪੈਗੰਬਰ ਇਨਾਂ ਦੇ ਇਨਾਂ ਗੱਲਾਂ ਤੇ ਧਿਆਨ ਨਾ ਪੈ ਦੇਵੇ ਇਹ ਮਰਜ਼ੀ ਜਿਵੇਂ ਟਕਰਾ ਮਾਰਦੇ ਰਵੇ ਨਾ ਗਾਲੀਆਂ ਕੱਢਦੇ ਰਵੇ ਨਾ ਇਹ ਇਤਿਹਾਮ ਤੇ ਇਲਜ਼ਾਮ ਲਗਾਉਂਦੇ ਰਵੇ ਨਾ ਮੈਂ ਤੁਹਾਡੀ ਸ਼ਾਨ ਤੇ ਰੁਤਬੇ ਬੁਲੰਦ ਕਰਦਾ ਵੈਣਾ ਅੱਲਾ ਫਰਮਾਂਦਾ ਇਹ ਤਾਂ ਇਨਸਾਨ ਨਹੀਂ ਤੇਰੇ ਆਪਣੇ ਨੀ ਤੇ ਤੇਰੀ ਗੱਲ ਨਹੀਂ ਮੰਨਦੇ ਪਏ ਅੱਲਾ ਫਰਮਾਂਦਾ ਵਾਹਿ ਸ਼ਰਫ ਇਲੈਕਾ ਨਫਰ ਮਿਨਲ ਜਿੰਨ ਯਸਤਮਿਉਨਲ ਫਰਮਾਂਦਾ ਜੇ ਇਹ ਨਹੀਂ ਸੁਣਦੇ ਤਾਂ ਕੋਈ ਹਰਜ ਨਹੀਂ ਮੇਰੇ ਪਾਕ ਪੈਗੰਬਰ ਮੈਂ ਜਿੰਨਾ ਦੀ ਜਮਾਤ ਖਲੇਂਦਾ ਪਿਆ ਤੇਰੇ ਵੱਲ ਇਨਾਮੋ ਕੁਰਾਨ ਪੜ ਪੜ ਕੇ ਸੁਣਾਉਂਦਾ ਜਾ ਅੱਲਾ ਦੇ ਪਾਕ ਪੈਗੰਬਰ ਫਜਰ ਦੀ ਨਮਾਜ਼ ਅਦਾ ਫਰਮਾ ਰਹੇ ਹਨ ਬਾਜ਼ਾਰ ਦੇ ਅੰਦਰ ਤੇ ਨਾਲ ਨਾਲ ਕੁਰਾਨ ਦੀ ਤਿਲਾਵਤ ਹੋ ਰਹੀ ਹੈ ਸਹਾਬੇ ਕਿਰਾਮ ਜਿਹੜੇ ਨਾਲ ਵਧੇ ਉਹ ਅੱਲਾ ਦੇ ਪਾਕ ਪੈਗੰਬਰ ਦਾ ਕੁਰਾਨ ਮੁਕੱਦਸ ਸੁਣਦੇ ਖਲੋਤੇ ਤੇ ਅੱਲਾ ਦੇ ਪਾਕ ਪੈਗੰਬਰ ਕੁਰਾਨ ਪੜ੍ਹਦੇ ਜਾ ਰਹੇ ਹਨ ਅਕੇ ਮਸਲਾਤ ਲਦੂ ਕਿ ਸ਼ਮਸ ਇਲਾ ਗਸਕ ਲੈਲ ਵਕੁਰਾਨ ਅਲਫਜਰ ਇਨ ਕੁਰਾਨ ਅਲਫਜਰ ਕਾਨ ਮਸ਼ੂਦਾ ਵਮਿਨ ਅਲਲੈਲ ਫਤਹਜਦ ਬਿਹਿ ਨਾਫਿਲਤਲ ਲਕਾ ਅਸਾ ਖਲੋਤੇ ਅੱਲਾ ਫਰਮਾਉਂਦਾ ਹੈ ਉਹ ਜਿੰਨਾ ਦੀ ਜਮਾਤ ਸਰਫ ਨਾ ਆਈ ਲੈਕਾ ਇਹ ਜਿਹਦੇ ਵਹਿੰਦੇ ਪਏ ਉਹਨਾਂ ਕੰਮ ਛੋੜੋ ਪਹਿਲੇ ਆਓ ਨਾ ਮੁਹੰਮਦ ਦਾ ਕੁਰਾਨ ਸੁਣੀ ਮੈਂ ਵੀ ਸੁਣਦਾ ਖਲੋਤਾ ਤੇ ਤੁਸਾਂ ਵੀ ਸੁਣੋ
وَأَشْرَفْنَا إِلَيْكَ نَفَرًا مِنَ الْجِنِّ يَسْتَمِعُونَ الْقُرْآنَ اللہ فرماندا ہے جڑے ویلے قرآن سنن واسطے جنات دی جماعت آئی فلما جماعت آخر لگی ہے یارو چپ کرو ذرا ہولو بولو ذرا دھیان کرے آئے دھیان کرے آئے اے جڑی آواز آندی پئی ہے قرآن والی اے جڑا کلام سنندا پیا ذرا چپ کرے آئے اے تو سن لین دے اللہ فرماندا ہے میرے پاک پیغمبر دی زبان اقدس ہوئے تے قرآن مقدس ہوئے تے پڑھدا محمد جوان کھلوتا ہوئے تے اثر نہ کرے ایو ہو سکدا نہیں بشرطے کہ اس دل دے اندر انابت جھکاؤ ہونا چاہیدا ہے تے اللہ فرماندا ہے جڑے ویلے جنہ دی جماعت آئی تے آن کے کن لا کے سن لگ گئے اس ویلے اللہ فرماندا ہے قالو یا قومنا ذرا چپ کرے آئے چپ کرے آئے ایک کلام سن لین دیو جڑے ویلے قرآن سن دے گئے اللہ فرماندا ہے او قرآن سن دے کھلوتے آن میں انہاں دے دلاں دے اندر ایمان دے بوٹے لا دتے آخن لگے یار اے تا او کلام ایو جئی کلام سمعنا قرآن عجبا اسا ایو جئی کلام کوئی نہیں سنی یہ ایسی کلام ہے جے دے نال دی کلام اس کائنات دے اندر کوئی نہیں اور کمال ہے کہ اسے کلام دے بارے اللہ دے پاک پیغمبر نے کل قیامت والے دن تواڈے خلاف شکوہ کرنا ہے شکوا اسی یا رب ان قوم اتخذوا هذا القران مهجورا پورا قران پھرول کے ویکھ لو کتھائیں بھی اللہ دے پاک پیغمبر نے اپنے رب نو یا رب کر کے نہیں بلایا سوائے اس آیت دے علماء موجود ہے یا رب ان قوم اتخذوا هذا القران مهجورا اے میری جڑی قوم ہے انا اس قرآن نو حاضل قرآن ہے حاضر اے اشار آزل قرآن ہے ایک اندہ خالی کتاب دا ہونا تے جے اگر او دی شان بیان کرنی ہوئے تا بندہ اشارہ کریندہ ہے جی کیڑا گلاس اے گلاس اے گلاس ترہ چار گلاس پائے ہوئے تے کوئی آکھے بھئی اے جڑا اے لئی بیٹھا نا کچھ دا سونا گلاس انو بھن جا تے بندہ کو بننن دی نیت نہ رکھدا او آدا جی گلاس بننا اے گلاس بننا اے گلاس اے تو بڑا قیمتی ہے جی اللہ دے پاک پیغمبر دی فرما حاضر قرآن مہجوران اے او قرآن جڑا انہاں دی ہدایت واسطے آیا ہاں مگر انہاں منی کوئی نہیں ہے تے بڑی اہم کتاب الاہم فالاہم کتاب اس کتاب نو چھوڑ کے بزرگاں دے پیچھے لگدا رہ گئے اس کتاب نو چھوڑ کے حضرت دی لکھت دے پیچھے لگا رہ گئے اس کتاب نو چھوڑ کے تے اے اپنے ملوانٹیاں دے پیچھے لگا رہ گئے حاضر قرآن مہجور اس کتاب نو چھوڑ دیتے سو مہجورن اے ہائی تا سید گھر دے اندر پئی ہوئی اے ہائی تا سید تاکچیاں دے اندر پئی ہوئی مہجورا مہجورا دا مطلب انجوں دے کہ چیز موجود تا ہون دیئے مگر استعمال دے اندر جو سٹیشنہ تے بعد اوقات میں دے ہو نا کہ ایک کمرہ ہوندہ ہے جڑا وہ ٹی ٹی بستے بڑے ہویا ہوندہ ہے
ते जे अगर उद विचो नकल मकानी कर लवे ते वखरा मकान बना लवे उस कमरे दे उत्ते लिखींदा अबेंडेड महजूरा छोड़ा हुआ कमरा कि ए दे अंदर हुण रहंदा इनू हुण इस्तेमाल करेंदा कोई नहीं। अल्लाह हु अकबर। अल्लाह दे पाक पैगंबर फरमांदे ए जेड़ा कुरान है इना दे घर पिया हा ए नहीं कि इना दे कोल कै खस लिया नहीं। महजूरन दा मतलब ए है कि हाई इना दे घर पिया तबर्रुक वास्ते अपनियां बेटियां दे सिरां नूं तुई लगाइंदे आन ए शिफावां वास्ते ए दे जनाब तवीज बना के भी गल च पैंदे हां। मगर जेड़ा कम है कुरान वाला तालम और तबलीग वाला सिखण सिखावण वाला ए ओ करेंदे कोई ना ने महजूरा इना छोड़या होया हा ए अपने मतलब दा विचू मसला लेंदे आन ते बाकी छोड़ देंदे हा। ए छोड़न दा मतलब अल्लाह 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 फरमांदे जेड़े वेले ओ सुन दे खलोते आन जिन्ना दी जमात उन्ना के इन्ना समेना कुरआनन अजबा ए जिन्ना दी जमात जरा चुप करो जड़ी कलाम सुन दे पे यो जड़ी अगे कलाम सुनी कोई अच्छा वत जे सुन लई ने उस वेले आखन लगे न या कौमना जमात होर किताब कदी सुनी कोई नहीं जड़ी एडी सच्ची ते लारैब किताब होवे जिदा हर हर हर्फ मिया सच्चाई दे अंदर डुबकियां ला रहा होवे इयो जई कलाम अगे कदी नहीं सुनी लियादा हुण इन कम करो अजीब दाए जल्लाए जेड़ा ए किताब पढ़ पढ़ के तुहानू सुणांदा खलोता है उहदी गल मनु वजे आए जिवें ओह करेंदा वञे तुसां उञे करेंदे वञे आए जिवें ओह आता वञे उञे करेंदे वञे आए मां आता कोमल रसूल शहादत पै देंदे आन के कुरान भी सच्चा है ते कुरान पढ़न वाला भी सच्चा है लियादा अजीब दाए यल्लाए मत इन पढ़दा है जे अगर तुहाडे कोल सच्चा कलाम होवे ते सच्चा नौजवान पैगंबर होवे मत तुहाडा तकादा ए बणदा है के तुसां सच्चयां दी गल मन जाओ उहनां दे पिछे लग जाओ उहनां दी इत्तेबा दे अंदर लग जाओ उहनां दी इताअत दे अंदर लग जाओ। मौलवी छोड़ने पै वञण ते छोड़ दियो उस्ताद छोड़ने पै वञण ते छोड़ दियो पीर छोड़ने पै वञण ते छोड़ दियो यमीनी जा सारी जा लफ़्ज़ी जा मानवी जा हकीकी जा उल्ला जा पल्ला कोई भी छोड़ना पै जाए वत अजीब दाए जल्लाए सारा कुछ कायनात दा छोड़ दिवे आए मगर मेरे पाक पैगंबर दा दामन रिसालत छोड़न ते तैयार ना पै होए आए ए जिन्ना दी जमात जिन्ना दी जमात जड़ी आदी खलोती अजीब दाए जल्लाए असा ए दावा पै करेने आए के अज तू बाद असामिया अल्लाह दे नाल कदी शिरक नहीं करना है अल्लाह दी जनाब सिफात दे अंदर कैनू शरीक नहीं ठहराना है क्योंकि जड़ी असा कलाम सुनी है उस कलाम दे अंदर पैगंबर दा खलोता है अल्लाह ला के सारी कायनात दा खालिक कौन मालिक कौन हादत रवा कौन मुश्किल कुशा कौन वेख ले जिन्ना नूं पैगंबर दी जात दी पहचान होई ते ओ मन गए के सच्ची किताब वाले ते सच्चा रसूल
सी अकल इंसान सी शऊर इंसान जरा छाती मार दावन तेरे घर दे अंदर कितनी सुन्नत बाकी है तेरे चेहरे ते कितनी सुन्नत बाकी है तेरे मोहल्ले दे अंदर कितनी सुन्नत बाकी है तेरे गली कूचे दे अंदर कितनी सुन्नत बाकी है तू भी खाली नारे ते खोखले बाबा बंगे दोहल करे मैं तू मियां खाली मियां किरदार दा गाजी बने होए किरदार तो तेरा जीरो बन गया लिहाजा तू खुश हो गया है के हजरत जी मैं इस मिलाद ते बड़ा खर्चा कर दिता है मैं फंड भी न चाहे ते डोम भी न चाहे मैं लेटा भी लाया ते देगा भी पकाया मैं फला भी कीता ते फला भी कीता है लिहाजा हुण मैं सच्चा शेख रसूल बन गया नहीं नहीं तेरा घर वेख तो दे अंदर सुन्नत नजर नहीं आंदी तेरा कारोबार वेखिए तो सुन्नत नहीं नजर आंदी जितना कारोबार करेंदा वदा है ओदे अंदर सूदी लेन देन करेंदा वदा आंदा है ए सूद खांदा वदा आंदा है ते हराम हड़प करेंदा वदा आंदा है वतविया दा वदा आंदा है हावा मिन फजले रब्बी अल्लाह फरमांदा है फिटे लाना ते ही हक ता मेरे नाल ए इनकार की तई मेरी इताअत दे खिलाफ कम की तई मेरे पैगंबर दी सुन्नत दे खिलाफ कम की तई ते वती इल्जाम भी नाल लेंदा वदा है हादा मिन फजले रब्बी चलो मियां मौका ला की तहाया तो कुजाई व तुस काले करतूत नो रब दे मथे ना लाया कर ओ जेड़ा काला करतूत कर लेना गुनाह कर लेना व तुद ते तौबा भी की थी कर अल्लाह फरमांदा है मन ताबा व आमन व अमेला सालेहन जेड़ा तौबा कर लेंदा ते ईमान ले आंदा है व तू चंगे अमल करेंदा है अल्लाह फरमांदा है यु बदलुल्लाह सय्यातिहिम हसनात व मैं ओदियां बुराइयां नु नेकियां दे अंदर बदल देंदा युबदलुल्लाह सय्यातिहिम हसनात मगर शर्त ए है मन ताबा व आमना व आमिला सालेहन खाली तौबा भी इन तौबा नहीं करनी पे चलो जी यार हुन मौली साहब रात दे बैठे कर लेने हैं उस्ताद दे सामने बैठे हैं ते वादा कर लेने हैं मगर दिलू हो के तौबा न करे चलो जी वत कदी तौबा कर ले सा इस तौबा दी रब नु जरूरत ठठा ते मजाक रब नाल न कीता कर अल्लाह हो अल्लाह पहचान पैगंबर और जिसनु मेरे नबी दी पहचान हो गई है फिर ओते ईमान दा ए तकाजा है कि जो मेरा पैगंबर आथा जाए ओ मनदा जाए ये अदब अदब पहला करीना है मोहब्बत के करीनों में अदब ए तकाजा करदा है कि जेंदी पहचान कर लिए कि ए सच्चा है ए खरा है ए अल्लाह दा रसूल है फिर ओदी सच्चाई दा मनन दा तकाजा ए है कि ओदी गल भी मनी जाए ओदी इज्जत ते तकरीम ते तौकीर भी कीती जाए ओदा अदब भी कीता जाए ते जेंदा पता ही ना होवे वे कौन है जेंदी पहचान भी ना होवे ओदा अदब भी नहीं होता अल्लाह फरमांदा है पहले पहचान सिखल अल्लाह हो अकबर अल्लाह दे पाक पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक दफा एक अंसारी सहाबी दे बाग दे अंदर तशरीफ ले गए पहचान दी गल होंदी पई है ए तो जिन अल्लाह फरमाता है जिथे मेरा पैगंबर आ जाए मैं जानवरां ते चरिंदियां परिंदियां नु भी ओदी पहचान करवा देंदा अल्लाह अल्लाह नहीं मनने तो ए इंसान नहीं मनने और मन रहा है ए इंसान रहा है जय अगो एतराज की हैं जी वत ए रसूल की में ए तो बशर होया जी ए तो बशर होया अल्लाह फरमांदा है फजीलत ही ने कि तोड़े विचो मिन अनफोसे गुम तोड़ी जाना विचो मैं एक रसूल बनाया है तोड़ी शर्फ कमाल दा बायस बनाया है ए तोड़ी इज्जत बनाई मगर हजरत इंसान नो इज्जत हजम अल्लाह हो अल्लाह अल्लाह दे पाक पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक अंसारी सहाबी दे बाग दे अंदर दाखिल थोड़ी देर तो बाद एक उठ भजदा भजदा
भजदा दौड़दा नसदा आए वहन्ना वज़रफत आईना हो ते उठ जड़ा बिल बिलांदा वदाए दी अखी विचों आंसू निकल दे वदे ते अल्लाह दे पाक पैगंबर मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे कोल आके सिर नीवा करके खड़ा हो गए सिर झुका ले सुरत जुबान हाल दे नाल शिकवा करंदा रे हत्ता के अल्लाह दे पाक पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने पूछे खबरदार मेरे सहाबा इस उठ दा मालिक कौन है मन रब हाजल जमल उठदा आका ते मालिक कौन एक अंसारी सहाबी अल्लाह दे पाक पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे कोल तशरीफ ले आए हैं आते पै लबैक या रसूलुल्लाह मैं हाजरा ए उठ जड़े ए मेरा उठ उस वेले अल्लाह दे पाक पैगंबर मोहम्मद मुस्तफा अहमद मुजतबा वाली बतहा खत्मुर रसूल इमामुल कुर इमामुल अंबिया उस वेले अल्लाह दे पाक पैगंबर फरमांदे पैर अफला जानवर दे बदले दे अंदर अल्लाह को क्यों नहीं डरदा इथे बारे दे अंदर अल्लाह को डरया कर अल्लाह को खौफ की तकर फइन्नहु शका इलैया ए उठ मेरे उते मेरे आन के करीब शिकायत करेंदा पे वजन ज्यादा लड़ेंदा ते मैनू खावण वास्ते थोड़ा देंदा अल्लाह दे पाक पैगंबर फरमांदे ऐ ला फला ततकिल्ला ए अल्लाह दे बंदिया अल्लाह कोलो डरवन जरा मेरे दरबार शिकायत खला करेंदा है कल क्यामत वाले दिन जे रब दे दरबार शिकायत चा कीती उस वक्त मैं मोहम्मद ही छोड़ा कोई नहीं सकदा लिया जाए सो उठनो भी पता है जिथे नबी और रहमा होवे उठे सारे मसलियां दा हल निकल वेंदा हुंदा है किदाई होर टकरा मारन दी जरूरत नहीं पीरां दे पीछे लगण दी जरूरत नहीं मौलवियां दे पीछे लगण दी जरूरत नहीं अकादर दे पीछे लगण दी जरूरत नहीं तू आ पढ़ के वेख ले इस कुरान में तेरी हिदायत दा खजाना मौजूद है जेड़ा इस कुरान दे पीछे लग गया है पैगंबर दी सुन्नत दे पीछे लग गया है ओ कदी भी नाकाम ते खायब ते खासर नहीं हो सकदा ओ कदी भी खाली झोले वाला नहीं हो सकदा ए तबे जुबान उठे जिन्हों पता है कि अगर मैं दरबार रिसालत दे अंदर अपनी शिकायत लेके वन्या ए पैगंबर एडा रहमत लिल आलमीन कदी मेरी खाली झोले वापस सादा सकदा कोई नहीं है अल्लाह फरमांदा है अरसलनाका इल्ला रहमतल आलमीन मैं अपने पैगंबर नु रहमत बनाया है ते जेड़ा इस रहमत नु पहचान गए कदी इस दुनिया दे अंदर नाकाम नहीं हो सकदा है अल्लाह दे पाक पैगंबर मोहम्मद मुस्तफा एक दफा आप नु हाजत हुई कलाए हाजत लेकिन सफर दे दौरान दूर दूर तक कोई ओट कोई ओला कोई ना ही आप चलदे चलदे ताके हिद्या दे वेते हैं और ए ओ पैगंबर है जेंदी इज्जत ते अजमत दिया कसमा रब अर्श मुअल्ला ते उठा रहा होगा आप वेते रहे कोई ओट कोई नहीं
दूर एक दरख्त खलोता हा उसनु सड मारे अल्लाह हो ते नबी जुबान विचो कलमा च कड्डे अल्लाह फरमांदा मैं दे बोलां दा एडा हया करे ना मैं कुदरत दे कानून ता बदल देंदा ना कभी मोहम्मद रो खाली वापस नहीं हटाऊंगा अल्लाह अकबर बुलाया फअतई तो शजरा ओ दरख्त दौड़दा दौड़दा आ गया शाखा समेत जड़ा समेत जड़े वेले आए शाखा जुड़ दिया गईया आपस दे अंदर अल्लाह कहें बुलाया अल्लाह दे पाक पैगंबर ते वाते फोट के नहीं खलोते जुड़ दे गए तू कदी जुड़े है तेनू तो फोड़न तू सिवा फुर्सत कोई नहीं फलाना काफिर फलाना बिती फलाना मुशरिक फलाना ये फलाना वो कदी जोड़न दी भी सोचया कर ये भी मुसलमान है ये भी अपना भाई है कोई नहीं जी इसनू तबलीग करो इसनू अपने वर्गा बनाओ जोड़न दी कोशिश कीती करना जोड़ पैदा कर और जोड़ पैदा करने वास्ते केड़ी किताब बोलो तआलो इला कलिमतिन सवाइन बैनना व बैनकुम अल्ला नअबुद इल्लल्ला अगर जोड़ पैदा करना है इत्तेहाद करना है तो इस किताब ते इन्ने दूरो दूरो दूर दूर ते फिटे मुंह ते चखे ना मुराद न कीती रखिया कर कदी करीब आया कर जुड़न दी कोशिश कीती कर अल्लाह हो अकबर मुसलमान कदी एक प्लेटफार्म ते कठे हो वंजन कदी जलील नहीं हो सकते व अंतुमुल अअलौना इन कुंतुम मुमिनीन कदी भी मुसलमान दा ए मुकद्दर ही नहीं अल्लाह फरमांदा अंतुमुल अअलौन तुसा ग़ालिब रासो इन कुंतुम मुमिनीन जब तक तुसा मोमिन रासो जब तक क्या रासो मगर इनानु एक दूसरे तो फतवे बाजी करण ते सिवा काम नहीं कोई नहीं अल्लाह अकबर एक आदा जी नबी ते जादू होया दू आदा कोई नहीं होया बस इथा ही लड़ाई पई खलोती कदी यहूदी कुल सुने ने कि ओ सा के होवे साडे मूसा पैगंबर ते जादू होया कदी सुने बोलो ईसा अलैहि सलाम ते हवारियां कुल कदी कह सुनया पे साडे पैगंबर ते जादू होया मिर्जा गुलाम मसरूर है कादियानिया दा वड्डा खलीफा उसे किताब लिखी है शायद तुहाडे विचों किसे दी नजर विचों गुजरी होवे उस आखिया जी सानू मुसलमाना ते नबियां दी शान घटावण दी जरूरत ही कोई नहीं सानू ओदी शान घटावण दी क्यों भाई उस आखिया जी मुसलमान आप काफी है न अपने नबी दी शान घटावण दा ਕਿਵੇਂ ਜਣੇ ਇਹ ਆਦਰ ਸਾਡੇ ਨਬੀ ਤੇ ਜਾਦੂ ਹੋ ਗਿਆ ਸਾਡੇ ਨਬੀ ਤੇ ਕੀ ਹੋਇਆ ਜਾਦੂ ਹੋ ਗਿਆ ਕਹੇ ਹੋਰ ਪੈਗੰਬਰ ਦੇ ਬਾਰੇ ਉਹਦੀ ਉਮਤੀਆਂ ਨੇ ਇਹ ਦਾਵਾ ਨਹੀਂ ਕੀਤਾ ਯਹੂਦੀ ਗੱਲ ਪੈ ਵੇ ਸਨ ਈਸਾਈ ਤੁਹਾਡਾ ਗਰੇਬਾਨ ਪਕੜ ਲਈ ਸੀ ਮਗਰ ਕਿਹਦਾ ਦਯੂਸ ਹੈ ਮੁਸਲਮਾਨ ਜਿਹੜਾ ਆਪਣੇ ਨਬੀ ਦੇ ਬਾਰੇ ਦਾਵਾ ਕਰਦਾ ਹੈ ਔਰ ਅਕੀਦਾ ਰੱਖਦਾ ਹੈ ਕਿ ਉਹਦੇ ਨਬੀ ਉੱਤੇ ਮਾਜ਼ ਅੱਲਾ ਜਾਦੂ ਹੋ ਗਿਆ अल्लाह हो अल्लाह एक हदीस सुना दे वा हजरत अनस रजी अल्लाह हो एक खादिम रसूल है कौन है अल्लाह अकबर कमाल दा सहाबी जेड़ा हर वेले दीदार मुस्तफा करेंदा वदा एक घर वदा आया नबी दी खिदमत भी करेंदा वदा नबी दे आखे भी लगा वदा ते हर वेले जिसले दिल करदा है सु अखी भर भर के मोहम्मद दा दीदार करे اتيت النبي صلى الله عليه وسلم وحلقت يحلقه راسه وحلقت يحلق راسه واتعف به اصحابه وما يريدون ان تقع شعرة من رسول الله صلى الله عليه وسلم إلا من يد رسول حضرت أنا
انس فرماندے ہیں من ید رجلن میں اللہ دے پاک پیغمبر کلو آیا اتیت النبی صلی اللہ علیہ وسلم تہ ایک حجام اللہ دے پاک پیغمبر دے وال مبارک اتار رہا وحلقتن یحلق ہو آپ دا میاں حجامت ہو رہی ہے تے میں ویکھیا وا اتا فبی اصحابہ تے اللہ دے پاک پیغمبر دے صحابی اگا گھیرا پا کے کھڑے ہوئے ہیں تے ہر بندہ کوشش کرندا پیا ہے فما جتنے بھی کھلوتے آن سارے اپنی تلیاں اڈ کے کھلوتے آن جو اسا محمد وال اپنی تلیاں تے لے لئیے اسا اپنے پیغمبر دے وال مبارک نو زمین تے نہیں ڈال دینا اللہ تک شرطن اللہ فی ید رجلن ہر بندہ تلیاں اڈ کے کھلوتا ہے کہ میں اپنے پاک پیغمبر دے وال مبارک نو اپنی تلیاں تے لے لمنا ذرا تعظیم محمد دا اندازہ لگان دے جاؤ اللہ دے پاک پیغمبر دی والا مبارک دا ایڈا ادب پیا ہوندا ہے کیونکہ انہاں نوں پتہ ہے کہ چودویں دا چن ہے آمنہ دا لال در یتیم اے او نبی اے جن بارے اللہ فرماندا ہے ورا فانا لک ذکر کر اے میرے پاک پیغمبر جتھے میرا ذکر ہونا ہے اتھے تہاڈا ذکر ہونا ہے لہذا بڑی شان والا پیغمبر ہے بڑی عظمت والا پیغمبر ہے بڑے اچھے ترے والا پیغمبر ہے جدے بارے اللہ نے اپنا ذکر تیو دا ذکر رلا دیتا ہوئے ہے تے کیوں نہ رلاوے حضرت ایسا فرما دیا ہے اذا نظر تو الہ اسرت وجہی کدی پیار کیتا کر تنہائی دے اندر بہ کے تے سیرت دا مطالعہ کیتا کر محبت دے نال کہ میں اس پیغمبر نو ذرا ویکھاں تا سہی پڑھاں تا سہی پرکھاں تو سہی جیندا کلمہ پڑھیا لا الہ الا اللہ محمد الرسول کمال اے ہے کہ حضرت عائشہ فرماندی ہے کیا فرمانی ہے اذا نظرت الا اسرت وجهی اذا نظرت الا اسرت وجهی برکت کا برکل عریس المتحلل حضرت عائشہ فرماندی ہیں کہ اللہ دے پاک پیغمبر جی کدی اپنا چہرہ مبارک تو سا آپ ویکھو سڈیاں نظراں دے نال تے سانوں انج لگدا ہے جڑے تہاڈے مٹھے تے ول پم دے پے ہوندے ہیں شکن مبارک آندی پئی ہوندی ہے اسا اس شکن نو ویکھیے اذا نظر تا الا اسرت وجهی اسا اس شکن نو ویکھیے تا انج لگدا ہے برکت بکا برکت الارض المتحلل اسانو اس شکن دے اندر انج لگدا ہے جویں بادل چھائے کھلوتے ہوئے آسمان تے تے یک دم بجلی کڑکے تے ہر پاسے روشن ہوندا ہوندا ہے اسا جڑے ویلے تے محمد دے چہرے ول ویندے آئے سڈا ہر پاسے روشن تے میاں نور نال پر نور نظر آندا ہے ایک صحابی تا دیان کا انا فی وجہ شمس تجری شمس فی وجہ اسانو انج لگدا ہے جویں اللہ دے پاک پیغمبر دے چہرے مبارک دے اندر سورج دیاں شعاواں نکلدیاں پیاں ہوئے سبحان اللہ تے حضرت عمر فاروق فرمان سبحان اللہ سبحان اللہ کوئی شانہ بھی کمال والا ہے عظمتاں بھی کمال والا ہے جن دی بات بھی آلہ ہے جن دی ذات بھی آلہ ہے تے جڑا ایڈی آلہ نسبت والا ہوئے اللہ فرماتا ہے او دی تعظیم بھی سب مالوں آلہ ہوں دی یہ چاہے غیر مسلم بھی کیوں نہیں جس نے بھی ویکھے میرے پاک پیغمبر نو ادب کرن تو سوا ہور کچھ کر سکیا اللہ اللہ ایک بندہ آیا ہے
अल्लाह दे पाक पैगंबर दे मजलिस और दरबार मुबारक दे अंदर आप खैमे दे अंदर तशरीफ फरमाए, ये सुता पे है कमाल है भाई, अल्लाह थके तो नहीं बैठे। नहीं, 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 नहीं। मैं अली अदब मोहम्मद शुरू नहीं कीता, अली पहचान थोड़ी जी चलती पई, पहचान हो जाए फिर अदब आ जाए, पता तो लगे कि साडा नबी है क्या। सुभान अल्लाह, अल्लाह दे पाक पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खैमे दे अंदर मौजूद है। तो बंदा आया है बड़ा दूरों आया है ते मक्के दा सरदार आया है जिंदा ना उरवा बिन मसूद हले मुसलमान कोई नहीं होया ते आके अल्लाह दे पाक पैगंबर नु आदा पे हजरत अय्याज फरमाते हैं कि अल्लाह ने किथाई भी कुरान च मुहम्मद नहीं आख्या सिवाय एक मकाम ते। अल्लाह ने जदा भी बुलाया या अय्युहल नबीयो या अय्युहल लेताजीम ही व इकराम ही, अल्लाह खुद भी अपने पैगंबर दी ताजीम ते इकराम करेगा। लिहाजा अल्लाह दे पाक पैगंबर नू ओदे नां नाल बुलाया नहीं। अल्लाह अकबर, हजरत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कोलो आए ते आन के आखन लगे हजरत जी ए जड़े तुहाडे सहाबाएं बड़े गरीब लाचार बेबस बेकसम ए मियां घर बार छोड़ी वदे आन बड़े नादार बड़े मुफलिस गरीब जहर लगा इना दे दम ते तो ए जड़ा कुरेशियां दे खिलाफ महाल खड़ा किया है ए छोड़ दे ए कलमा बोलना छोड़ दे ला इलाहा इल्लल्लाह बरकत हिक दी ला इलाहा इल्लल्लाह रहमत हिक दी ला इलाहा इल्लल्लाह लिहाजा इन्ना गरीबा दे दम ते ए मियां कुरेशिया दे सरदारा नाल टक्कर ना ले उना दे नाल लड़ाइया मोल ना ले लिहाजा मैं तुहाडे वास्ते एक प्रस्ताव लेके आया मेरी गल मन ले लिहाजा मैं जड़ा मुतालबा लेके आया तो इन करके तू साडे बुत्ता नु बुरा भला ना आख्या कर वदो अपना गड्डा चा लेने आए न तू सानू मुशरक आख्या कर न तू सानू काफिर आख्या कर ते ना असा तेनू पत्थर मारने आए न तेनू जिला वतन करने आए न तेनू घरों बेघर करने आए न तेरी रहमत दे अंदर कंडे बिछने आए लिहाजा वद्दो लो तो दोहे नो फैलो दोहे नो रोना कुछ तू नरम हो वन कुछ असा ढिले पे वहीने आए कुछ अपने मसले दे अंदर तू रियायत कर दे असा तेरे नाल रियायत कर लेने आए। अल्लाह दे पाक पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इको जवाब दिता ला चाके मैं मोहम्मद दी हत्था हथेलियां ते रख दे वतनी मैं एक कलमा नहीं छोड़ सकदा ला इलाहा इल्लल्लाह मैं तुहानू आधिया रहवण ओ जंडी ते कुंडी ते नजर न्याज दा मालिक ने तक ला अल्लाह ने तुहानू धीआं देंदा है तो अल्लाह देंदा है पुत्र देंदा है तो अल्लाह देंदा है तुहाडियां फसलां आबाद करे तो भी अल्लाह करे तुहाडियां पक्कियां होईआं फसलां बर्बाद कर देवे तो भी अल्लाह करेंदा होंदा है लिहाजा मैं
अपने मसले तो पिछा नहीं हट सकता। मैनु हथ कड़ियां लगा दो मगर मैं कलमा नहीं छोड़ सकता। मैनु सहरा खवा दो वतवी मैं ए नहीं आख सकता। चूमिया मुशरक दी जबीया हलाल हो गई है या नबी ते जादू चल गया है या तमीज हलाल हो गए ने। नहीं नहीं मैं अपने मसले दे अंदर कदी भी खोट नहीं आवण देना। मैं आथिया राणे ला शरीक लहु वला फरीक लहु वला फर्क लहु वला नज्म लहु वला निजाम ला वला इज्ज लहु वला मौजज ला वला खज़ी लहु वला मुखज़ी लहु। जड़े वेले ए ऐलान कीते रब दी तौहीद दा उस वेले अल्लाह फरमांदा है फरिश्ते ओ जरा गौर करे आए जरा तवज्जो करे आए जरा मेरा पाक पैगंबर जिंदे मियां सिर मुबारक ते मैं पूरी कायनात दी मियां नबूवत दी सरदारी छका दिती है। ताज नबूवत छकाया है दुनिया कोल मगलूब होंदा के नहीं होंदा। ए दुनिया दा तालिब है जा मियां दुनिया दा ए दुनियादार बनदा है जा मेरा तलबगार बनदा है। उस वेले फरिश्ते भी कन ला के वेते ते सुनदे खलोते हैं अल्लाह दे पाक पैगंबर आते पत्थर की परवाह ना पिया करें हूं इन्हों की गलिया की परवाह ना पिया करें हूं इन्हों के तान्या ते इल्जाम ते बोतान की परवाह ना पिया करें। मेरे पाक पैगंबर मैं ऐलान करें दा पिया सरनी वल मुकज्जबीन लिन्नामते व महलहुम कलीला इन्न लदैना चलो शुक्र है मेरा एक सज्जन तो बैठा जरा साइड कटाई रखना। अल्लाह इन्हां दी उम्र च बरकतां अता फरमा। अल्लाह ऐसे मुखलसीन जिहड़े दीन दी सच्ची खिदमत वास्ते वधे हुंदे हिरन और दुनियावी जाहो जलाल या नमूदो नुमाइश वास्ते नहीं बल्कि अल्लाह दी रज़ा दी खातिर दीन दी खिदमत करदे हैं। अल्लाह उन्हां दी हर खिदमत दे बदले उन्हां दे वास्ते आखरत दियां मनाजिल आसान फरमाए। दुनिया तो गुजरदी है गुजर बैनी है मगर कामयाबी ये है कि जिस वेले क्यामत वाले दिन आंदा पे होवे ते अल्लाह दे फरिश्ते आखन सलामुन अलैकुम कतबा रब्बुकुम अला नफ्सिहिर रहमा जी आया नो खुश आमदीद अहलन व सहलन मरहबा तुहाडे आवण दी देर हे जन्नत दे अठों दरवाजे खुले पैन जिथे मर्जी आवे दाखिल हो जा। कामयाबी तो ये है दुनिया के अंदर कामयाबी इतनी हासिल करनी चाहिए कि बंदा अच्छी जिंदगी गुजार सके मगर दुनिया का ही तालिब बन के ना रह जाए बल्कि दुनिया उतनी तलब करे जितनी आखरत वास्ते तैयारी कर सके उतना माल दुनिया के अंदर इकट्ठा कर लवे तो फिर कामयाबी इत्थे भी कामरानी है अगा भी कामयाबी। अल्लाह दे पाक पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आते पैन के खबरदार मैं अपने मसले दे अंदर कदी भी ढिल्ला नहीं हो सकता। एक कद दे अपने दिलो दिमाग विच उस वेले उरवा बिन मसूद तवे के लिया दा ए जड़े गरीब बिन जड़े वेले थोड़े उते कोई मुश्किल दा टाइम आवणे कुरेशी सरदारा दे नाल थोड़ी मुखालफत है लिया अगर जड़े वेले थोड़े उते तकलीफ आ गई ए जड़े गरीब थोड़े सहाबी हैं इन्ना थोड़ा साथ कोई नहीं नभावना है थोड़े मोढ़े नाल कोई नहीं खलोवना है ए चाहे अबू बकर सिद्दीक होवे उमर फारूक होवे उस
عثمان و علی و من طلحہ زبیر و عبد الرحمن و یا عبد الرحمن بن عوف و ان یا طلحہ یا خبیب یا خباب و سہیل و اجڑ غریب ان تہاڈا ساتھ کوئی نہیں دینا مخالفت اللہ دے پاک پیغمبر نو اللہ فرماندے میرے پاک پیغمبر مونچا نہ پیا ہوئے اے جڑیاں گلاں پیا کریں دے لانتی جہان دا اے دیاں گلاں تے میاں کان نہ پے پھرے آئے میں اعلان کریں دا پیا بس میرے نفس کا ما اللہ دین یدعون ربہم بالغداۃ والعشی یریدون وجہہ ولا تعد عیناک عنہم اے میرے پاک پیغمبر تسا اپنے یاراں دے نال ون کے بہ جاؤ تہاڈے دل تے جڑا غم تے بوچھل آیا ہویا ہے وزن آیا ہویا ہے میں اللہ اعلان پیا کرے نا جنہ پڑھے لا الہ الا اللہ اتھے محمد دا چھڑا حسن و جمال وے کتے نہیں آئے ہوئے بلکہ یدعون ربہم بالغداۃ او تا اپنے رب نال یاریاں لاون واسطے آئے ہوئے ہیں تے ہر دم صبح شام اپنے رب نو سڈن دے رہے ویندے ہیں یدعون ربہم بالغداۃ والعشی یریدون وجہہ اے تا اللہ دی رضا دے طلبگار ہوندے ہیں انہاں نو دنیا دا جاہو جلال نہیں چاہیدا اے انہاں نو دنیا دا سہم تے زر نہیں چاہیدا اے انہاں نو دنیا دے اندر عالی شان مکان تے محلات تے کوٹھیاں تے بنگلے تے کاراں نہیں چاہیدیاں اے بلکہ اللہ فرماندا یریدون وجہہ اے تا اللہ دی رضا واسطے تے محمد دا ساتھ نہیں پیندے پئے ہیں تے میں اعلان کریں دا پیا میرے پاک پیغمبر جے اگر تہاڈے تے میاں کوئی تکلیف دا ویلا بھی آ گیا سب نالو پہلے اگر جان دیوان واسطے تیار ہونے آئن تے تیرے صحابہ تیار ہونے نعرہ تکبیر اللہ اکبر اوئیں کھلوتا ہارو بن مسعود ویدا کھلوتا اچھا ہن دال تا نہیں گلی ہن کیا کریے ویدا کھلوتا ہے اتو اثر دی نماز دا ٹائم ہو گئے اللہ اکبر اللہ دے پاک پیغمبر وستے حضرت بلال پانی بھر کے پیالے دے اندر لئی بین دے او ویدا رہے ہیں ٹک ٹکی بانتے کہ اے پانی لئی بین دے محمد الرسول اللہ دے خیمے دے اندر صلی اللہ علیہ وسلم تے اکلا ویندا پیا ہے پچھوں اے جڑے سارے بھجدے پین اے کیوں بھجدے پین اللہ اکبر اللہ اکبر ویتا رہا حضرت بلال رضی اللہ تعالی عنہ اللہ دے پاک پیغمبر دی خدمت عالیہ دے اندر پہنچے ہیں تے وضو کروا رہے ہیں جڑے ویلے وضو کرن لگے تے صحابہ کرام اللہ دے پاک پیغمبر دے گرد چرمٹ بنا کے کھڑے ہو گئے ہیں تے اللہ دے پاک پیغمبر جڑے ویلے وضو کرن دے آن آپ دے ہتھاں مبارک وچوں جڑا پانی ڈہن لگدا ہاں او صحابہ کرام اپنی ہتھیلیاں تے لے کے اپنے منہ تے مل لیندے ہوندے آن اللہ دے پاک پیغمبر نے اپنے منہ مبارک دے اندر پانی لے کے کلی کرن دی کوشش کیتی تے آپ دے کلی والا پانی یعنی مغسل نو لے کے صحابہ کرام نے اپنے جسم تے مل لیا گویا ایک قطرہ بھی زمین تے نہیں پیدان دین دے جڑے ویلے عروہ بن مسعود اے ویدھارے کہ یار تا اے ایو جائے صحابی محمد ایدی تعظیم کرن دے غیر کہ ایک قطرہ پانی دا وی بچیا ہویا زمین تے نہیں پیدان دین دے ایک بینو ٹھکے دیونے پیدان وط وی دین دے پیدان ایک بین دے اگو سب قتلے ونجن وستے کوشش کرن دے پیدان مگر اللہ دے پیدان
ਜ਼ੁਲਮ ਦੇ ਹੱਥਾਂ ਵਾਲਾ ਬਚਿਆ ਹੋਇਆ ਵਜ਼ੂ ਮੀਆਂ ਥੱਲੇ ਨਹੀਂ ਪੈਠਾਣ ਦਿੰਦੇ ਜਿਹੜੇ ਵੇਲੇ ਇਹ ਮੰਜ਼ਰ ਵੇਖਿਆ ਉਸ ਵੇਲੇ ਉਰਵਾ ਬਿਨ ਮਸੂਦ ਦੀ ਅੰਗਲ ਦੰਦਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਫਸ ਗਈ ਤੇ ਹੈਰਾਨ ਹੋ ਗਿਆ ਉਹ ਪਰੇਸ਼ਾਨ ਹੋਇਆ ਖਲੋਤਾ ਹੈ ਤੇ ਜਿਹੜੇ ਵੇਲੇ ਹੈਰਾਨੀ ਦੇ ਆਲਮ ਦੇ ਅੰਦਰ ਆਇਆ ਹੈ ਤੇ ਉਹਨੇ ਉਹਨੂੰ ਚੇਤਾ ਵੀ ਨਹੀਂ ਰਿਹਾ ਤੇ ਉਹ ਜਨਾਬ ਵਾਪਸ ਮੱਕੇ ਦੇ ਅੰਦਰ ਆ ਗਿਆ ਹੈ ਉਹਨੇ ਹੈਰਾਨੀ ਦਾ ਆਲਮ ਹੈ ਪਰੇਸ਼ਾਨੀ ਦਾ ਆਲਮ ਹੈ ਜਿਹੜੇ ਵੇਲੇ ਕੁਫਾਰ ਮੱਕਾ ਦੇ ਸਰਦਾਰਾਂ ਕੋਲੋਂ ਆਇਆ ਹੈ ਉਸ ਵੇਲੇ ਆਣ ਕੇ ਆਦਾ ਵੱਲਾ ਲਕਦ ਵਫਤੋ ਅਲਾ ਮੁਲੂਕਨ ਅਲਾ ਮੁਲੂਕਨ ਅਲਲ ਮੁਲੂਕ ਵ ਅਲਲ ਕੈਸਰ ਵ ਕਿਸਰਾ ਵ ਨਜਾਸ਼ੀ ਮੈਂ ਮੀਆਂ ਓ ਕਾਫਰਾਂ ਦੇ ਸਰਦਾਰੋ ਮੱਕੇ ਦੇ ਸਰਦਾਰੋ ਤੁਸਾਂ ਜਿਹੜੇ ਨਬੀ ਵੱਲ ਮੈਨੂੰ ਖਲਿਆ ਹਾ ਉਹ ਆਪਣੀ ਚੌਧਰਾ ਹੱਟ ਦੇ ਨਜ਼ਰ ਧਿਆਨ ਮਾਰੋ ਆਪਣੀ ਸਰਦਾਰੀਆਂ ਦੇ ਪੱਲੇ ਸੰਭਾਲੋ ਮੈਂ ਜਿਹੜੇ ਨਬੀ ਕੋਲ ਹੋ ਕੇ ਆਉਂਦਾ ਪਿਆ ਮੈਨੂੰ ਅੱਲਾ ਦੀ ਸਾਤ ਦੀ ਕਸਮ ਨੇ ਮੈਂ ਕੈਸਰ ਕਿਸਰਾ ਦੇ ਬਾਦਸ਼ਾਹਾਂ ਨੂੰ ਵੀ ਵੇਖਿਆ ਹੈ ਮੈਂ ਨਜਾਸ਼ੀ ਬਾਦਸ਼ਾਹ ਨੂੰ ਵੀ ਵੇਖਿਆ ਹੈ ਮੈਂ ਪੂਰੀ ਕਾਇਨਾਤ ਦੇ ਅੰਦਰ ਸਫ਼ਰ ਕਰਦਾ ਰਹਿ ਗਿਆ ਮਗਰ ਮੈਂ ਬਾਦਸ਼ਾਹਾਂ ਦੀ ਇਤਨੀ ਤਾਜ਼ੀਮ ਤੇ ਅਜ਼ਮਤ ਕੋਈ ਨਹੀਂ ਵੇਖੀ ਜਿਤਨੀ ਤਾਜ਼ੀਮ ਤੇ ਅਜ਼ਮਤ ਅਸਹਾਬ ਮੁਹੰਮਦ ਮੁਹੰਮਦ ਦੀ ਕਰਦੇ ਹੈ ਜਿਸਨੇ ਪੱਥਰ ਝਲਕੇ ਵੀ ਤੌਹੀਦ ਸੁਣਾਈ ਲਾ ਇਲਾਹਾ ਇਲਲਾਹ ਹੁਣ ਇਹਦਾ ਈਮਾਨ ਐਡਾ ਕਾਮਿਲ ਹੈ ਮਜ਼ਬੂਤ ਬਣਾਇਆ ਹੈ ਕਿ ਇਹ ਜਿਹੜਾ ਅਮਲ ਕਰ ਦੇਵੇ ਉਹ ਮੇਰੀ ਸ਼ਰੀਅਤ ਬਣ ਪੈਂਦੀ ਹੋ ਤੇ ਜਿਹੜਾ ਅਮਲ ਪੈਗੰਬਰ ਦਾ ਹੋਵੇ ਉਸ ਅਮਲ ਤੋਂ ਹੁਣ ਤੁਸੀਂ ਅੱਗਾ ਨਹੀਂ ਵਧਣਾ ਇੰਜ ਨਾ ਪੈ ਸੋਚਿਆ ਪੈ ਜੀ ਅਸਾਂ ਜ਼ਿਆਦਾ ਅੱਲਾ ਦੇ ਪਾਕ ਪੈਗੰਬਰ ਕੋਲੋਂ ਜ਼ਿਆਦਾ ਮੁਤਕੀ ਤੇ ਪਰਹੇਜ਼ਗਾਰ ਬਣਵੇ ਸਾਂ ਹੈ ਜੀ ਕੁਲਖਾਨੀਆਂ ਕਿਉਂ ਪੜ੍ਹਦੇ ਹੋ ਚਾਵਲ ਕਿਉਂ ਖਾਂਦੇ ਹੋ ਜੀ ਇਹ ਵੀ ਸਵਾਬ ਦਾ ਕੰਮ ਹੈ ਇਹ ਵੀ ਕਿਆ ਹੈ ਇਹ ਸਵਾਬ ਦਾ ਅੱਲਾ ਦੇ ਰਸੂਲ ਨੂੰ ਨਹੀਂ ਪਤਾ ਲਾ ਤੂੰ ਕਦੇ ਮੂੰਹ ਬਹਿਣਾ ਜਦਾ ਇਲਾ ਰਸੂਲ ਹੀ ਅੱਲਾ ਫਰਮਾਂਦਾ ਹੈ ਨਾ ਮੈਥੋਂ ਅੱਗਾ ਵਧਿਆ ਹੈ ਤੇ ਨਾ ਮੇਰੇ ਰਸੂਲ ਕੋਲ ਅੱਗਾ ਵਧਿਆ ਹੈ ਤੇ ਸਵਾਬ ਉਸ ਅਮਲ ਦਾ ਮਿਲਣਾ ਹੀ ਨੇ ਜਿਹੜਾ ਅਮਲ ਮੇਰੇ ਪਾਕ ਪੈਗੰਬਰ ਨੇ ਕਰਕੇ ਵਿਖਾਇਆ ਜਾਂ ਜਿਸ ਦੇ ਕਰਨ ਦਾ ਹੁਕਮ ਦਿੱਤਾ ਹੈ ਜਾਂ ਤੁਸਾਂ ਕੋਈ ਕੰਮ ਕੀਤਾ ਹੈ ਤੇ ਉਹ ਵੇਖ ਕੇ ਮੇਰੇ ਨਬੀ ਨੇ ਖਾਮੋਸ਼ੀ ਅਖਤਿਆਰ ਕੀਤੀ ਹੈ ਉਹ ਕੰਮ ਕਰਿਆ ਹੈ ਅੱਲਾ ਦੇ ਪਾਕ ਪੈਗੰਬਰ ਤੋਂ ਵਧਣ ਤੇ ਜਾਂ ਘਟਣ ਦੀ ਇਜਾਜ਼ਤ ਕੋਈ ਅਨੰਦਪੁਰ ਪੁੱਛੀ ਵੇ ਮਿਲਾਦ ਕਿਉਂ ਮਨਾਈਂਦੇ ਹੋ ਜੀ ਨੇਕੀ ਕਿਆ ਹੈ ਮੈਂ ਬੰਦੇ ਕੋਲ ਪੁੱਛਿਆ ਮਿਲਾਦ ਨੇਕੀ ਹੈ ਜਾਂ ਬੁਰਾਈ ਆਦਾ ਜੀ ਨੇਕੀ ਮੈਂ ਕਿਹਾ ਵਤ ਇਹ ਨੇਕੀ ਅੱਲਾ ਦੇ ਰਸੂਲ ਨੂੰ ਪਤਾ ਹੈ ਚੁੱਪ ਹੁਣ ਉਸਨੂੰ ਪਤਾ ਲੱਗ ਗਿਆ ਬਈ ਜੇ ਆਖਾਂ ਬਈ ਪਤਾ ਹੈ ਤਾਂ ਵਤ ਦੱਸੀ ਕਿਉਂ ਨਹੀਂ ਤੇ ਜੇ ਨਾ ਹੀ ਪਤਾ ਤਾਂ ਵਤ ਅੱਲਾ ਦੇ ਨਬੀ ਮਾਜ਼ ਅੱਲਾ ਦੀਨ ਛੁਪਾਈ ਰੱਖਿਆ ਅੱਲਾਹ ਅਕਬਰ ਮੇਰੇ ਭਾਈ ਨੇਕੀ ਉਹ ਹੈ ਜਿਹਦੇ ਉੱਤੇ ਮੋਹਰੇ ਨਬੂਵਤ ਹੈ ਜਿਹਦੇ ਉੱਤੇ ਮੇਰੇ ਪਾਕ ਪੈਗੰਬਰ ਦੀ ਸੁਨਤ ਦੀ ਮੋਹਰ ਹੈ ਉਹ ਅਮਲ ਹੀ ਨੇ ਇਸ ਤੋਂ ਵੱਡਾ ਕੋਈ ਅਮਲ ਕੋਈ ਨਹੀਂ ਯਾ ਅਯੂਹਾ ਅੱਲਜ਼ੀਨਾ ਆਮਨੂ ਲਾ ਤੁਕੱਦਿਮੂ ਬੈਨਾ ਯਦੈ ਅੱਲਾਹਿ ਵਰਸੂਲਿਹਿ ਮੈਨੂੰ ਲੱਗਦਾ ਥੱਕ ਪਾਇਓ ਨਹੀਂ 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 ਅੱਲਾ ਦੇ ਪਾਕ ਪੈਗੰਬਰ ਦੇ ਬਾਰੇ ਅੱਲਾ ਐਲਾਨ ਕਰਦਾ ਲਾ ਤੁਕੱਦਿਮੂ ਬੈਨਾ ਯਦੈ ਅੱਲਾਹਿ ਵਰਸੂਲਿਹਿ ਨਾ ਮੈਥੋਂ ਅੱਗਾ ਲੱਗਿਆ ਹੈ ਤੇ ਨਾ ਮੇਰੇ ਪਾਕ ਪੈਗੰਬਰ ਤੋਂ ਵੱਧ ਕੇ ਕੋਈ ਅਮਲ ਕਰਿਆ ਹੈ ਤਰੇ ਬੰਦੇ ਆ ਗਏ ਅੱਲਾ ਦੇ ਪਾਕ ਪੈਗੰਬਰ ਦੇ ਘਰ ਮੁਬਾਰਕ ਅੱਲਾ ਦੇ ਪਾਕ ਪੈਗੰਬਰ ਘਰ ਕੋਈ ਨਹੀਂ ਹਜ਼ਰਤ ਅੰਮਾ ਆਇਸ਼ਾ ਸਿੱਦੀਕਾ ਤਾਹਿਰਾ ਮੁਤਹਿਰਾ ਉਹ ਘਰ ਦੇ ਅੰਦਰ ਮੌਜੂਦ ਨੇ ਤਰੇ ਬੰਦੇ ਆਏ ਦਰਵਾਜ਼ਾ
खटकाया मैं अंदरों अम्मा जी हजरत ऐशा ड्योड़ी दे अंदर पर्दे दे अंदर खड़ो के पुछ दिया पैयान कौन आया मम तकल बाबा दरवाजे ते कौन आया दरवाजा खड़कावन वाला कौन है उस वेले सहाबी फरमांदे हैं के अम्मा जान सानू होर दा कम कोई नहीं असा ए पुछण आया है के अल्लाह दे पाक पैगंबर दी घर दे अंदर दिन रात दी इबादत दा के हाल होंदा है अल्लाह दे पाक पैगंबर जिहड़े वेले घर दे अंदर होंदे हैं उस वेले उहनां दे घर दी इबादत दा के हाल होंदा है कितनी नवाफिल अदा करदे होंदे हैं कितने रोजे रखदे होंदे हैं केड़ी इबादत करदे हैं अल्लाह दे पाक पैगंबर दी सौजाए मोहतरमा साडी अम्मी जान अम्मुल मोमिनीन हजरत ऐशा सिद्दीका ताहिरा मुताहिरा फरमांदियां हैं मैं उन्हां नूं दस दित्ता के अल्लाह दे पाक पैगंबर मियां ए हफ्ते दे अंदर सोमवार ते जुमेरात दा रोजा रखदे हैं ते अद्धी रात दा जिहड़े वेले टाइम होंदा उस वेले खड़े हो के रब दे हुजूर कुरान भी पढ़दे होंदे हैं ते कुरान पढ़दे हैं अद्धी राती खड़े हो के क्योंकि अल्लाह फरमांदा कुम लैल इल्ला कलीलन निस्फहु अल्लाह फरमांदे मेरे पाक पैगंबर को मिलेला इल्ला कलीलन जिहड़े वेले पूरी कायनात सुती पई होवे हर बंदा ख्वाबे गफलत दे अंदर मौजूद होवे उस वेले मेरे पाक पैगंबर खड़े हो जाया करो ज़मीन ते खड़े हो जाया करो ते मैं रब अर्शा ते कन ला लेंदा ना जो हुण मेरा पाक पैगंबर कुरान पढ़दा पेवा मैं नल लैले फतहज्जद बिही नाफ न तलका असा अयब असका रब का मकाम महमूद ए मेरे पाक पैगंबर तुसा अद्धी रात टाइम होवे ते खड़े हो जाया करो कुम लैल इल्ला कलीलन कलीला अद्धी रात सारी रात नहीं अद्धी रात जिसले सारे सुते पे पूरी कायनात ते नींद दा गलबा होवे उसले मेरे पाक पैगंबर जमीन ते तू खड़ा होया कर आसमान ते मैं कान ला के तेरा कुरान सुनदा रहूं अल्लाह अल्लाह एडी मोहब्बत और हजरत उमर फरमांदे हैं लौ कुंता मिन शैयन सिवा बशरन कुंतल मुजियल लैलतल बदरी मैं उमर दावा करेंदा पिया अगर पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा ए बशर तो इलावा काई शय होंदे तो मुजियल लैलतल बदरी कुंतल मुजियल लैलतल बदरी मैं उमर दावा करेंदा पिया अगर नबी बशर न होंदा वते चौदवी दा चन हो गया जड़ा पूरी कायनात नु रोशन कर देता अल्लाह मगर पैगंबर क्या है बशर है बशरन रसूला अल्लाह अल्लाह कुम लैल इल्ला कलीला अल्लाह दे पाक पैगंबर दी सौजाए मोहतरमा हजरत ऐशा सिद्दीका ताहिरा मुताहिरा फरमांदियां हैं के आवण वाले मेरे पाक पैगंबर मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ए मियां हफ्ते दे दो रोजे भी रखदे ते अद्धी रात वेले नफली इबादत भी करदे होंदे हैं जड़े वेले उन्ना त्रै बंदियां ने ए हाल दिखे अल्लाह दे पाक पैगंबर दी इबादत दा गोया उन्ना ने अल्लाह दे पाक पैगंबर दी इबादत नो थोड़ा समझे क्योंकि आखन लगे हैं कि अल्लाह दा पाक पैगंबर ता मगफूर अल्लाह दे पाक पैगंबर दे पल्ले ता कोई गुनाह भी कोई नहीं है लिहाजा अगर थोड़ी इबादत भी कर लेन तो उन्ना दे वस्ते काफी हो वेंदी होंदी लिहाजा असा जड़े उम्मती है सानू ता ज्यादा इबादत करनी चाहिए है उस वेले हिक
बंदा कह लगा यार अल्लाह दे पाक पैगंबर तो हफ्ते दे अंदर दो रोजे रख दे आंदे हाल मगर मैं ए वादा पिया करना के मैं सारा साल रोजे रखना इन्नी असूमो बला उफ्तेरो अबदा मैं तो सारा साल मिया रोजे ही रख दिया रहे वैना कदी अफ्तार कोई नहीं करने ते दुआ खेल लगा अच्छा जे ए गले अल्लाह दे पाक पैगंबर तक मिल लैला इल्ला कलीला अल्लाह दे पाक पैगंबर तो छोड़ी जई रात दा हिस्सा खड़े होके मियां रब नाल गल्लां करें दे हार मैं प्याला मैं अल्लाह दे पाक पैगंबर दी इस इबादत दी नकल कर दिया होया मैं सारी रात नमाज पढ़ दिया रहना वह सल्लिल्लाह बदा मैं सारी रात मैं अल्लाह दी इबादत दे अंदर गुजार देवनी है सोना कोई नहीं है ते त्रिया खेल लगे वला तज़व्वुज निसा बदा ते यार मैं मत इन करे ना के कदी शादी नहीं करेंदा अल्लाह अकबर शादी नहीं करे क्यों ओनु पता के शादी खाना बर्बादी जिसले आवन्ये कर्मा आली वत ओती फरमाइशां ते डिमांडा कदी 14,000 आला सूट ते कदी सुर्खी ते पाउडर भला आता सब वजो निसाब मैं इस जंजाल च नहीं पमदा इबादत करेंदे रह बैसा इबादत ही करे सा भला आता सब वजो निसाब अच्छा ए हली आपस दे अंदर अहदो पैमान करेंदे खलोतन ते अम्मी जान हजरत ऐशा उठाई खलोतियां सुन दिया अच्छा ये मेरे नबी तू अगा बदन दी कोशिश पे करें दे ये मेरे नबी अल्लाह हु अकबर जिंदे बारे अल्लाह फरमादा वरफाना लका जिक्रा का कि मैं दा जिक्र बड़ा बुलंद बनाया है सुन दिया रहिया थोड़ी देर तू बाद ओ बंदे मस्जिद नबी दे अंदर गए ते पीछे अल्लाह दे पाक पैगंबर भी घर आ गए ते जड़ियां चंगियां ते सियाणियां ते शरीफ बीवियां होंदियां घर अगर कोई आवे ता अपने घर वाले कोलो लुकाइंदियां नहीं दसेंदियां होंदियां के आज घर कौन आया हा मेरा अपना है या तेरा अपना हा जेड़े वेले आए अल्लाह दे पाक पैगंबर तो हजरत आयशा सिद्दीका सिद्दीका कायनात फरमांदियां के मैं अल्लाह दे पाक पैगंबर नु सारी कारगुजारी सुना दी जी इंज तरह त्रै बंदे फतह गयारा वजह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह दे पाक पैगंबर दा चेहरा अनवर मुतगयर हो गया सुर्खी आ गई ते आप जल्दी नाल मस्जिद नबी दे अंदर आ गए ते अपने मिंबर मुबारक ते खड़े होके यख्तुब अन्नास लोगों नु खिताब कर पैन खुसूसन उन्ना त्रै बंदियानो जेड़े उठे मियां ए वादा ते अहदो पैमान करके आए आन आन के आखन लगे आया माशर ए लोगां दे जमावण वाले इकट्ठ वाले ए त्रै बंदे जेड़े हान मेरे घर आए आन ते इस तरह नाल वादा करेंदे पैन इन्नी खबरदार मेरी इबादत नु घट रखण वाले हो मेरी इबादत चाहे घट होवे या वध होवे मेरे कीते हुए अमल दे अंदर तुहाडे वास्ते रहमत ही रहमत होंदी है लिहाजा मेरे नक्शे कदम तो अगा वधण दी कोशिश ना पै करे आए इंज ना पै समझ आए कि असां ठेर इबादत करके ते अल्लाह दे ज्यादा सज्जन बण वैसाए नहीं नहीं नी अतका मैं तो देना ज्यादा अल्लाह को डरन वाला वहीनी अखशा को मल्लाह मैं अल्लाह को ज्यादा खौफ करन वाला हाँ लिहाजा मेरे अमल को लो अगा वधन दी कोशिश ना पे करे आए अगर मेरे पैगंबर
की अल्लाह फरमांदा अंत हबत अमालुकुम व अंतुम ला तशुरून। तुहाडा कोई भी अमल बाकी नहीं रह सकता है, बाकी अगर अमल रहना है कोई तुहाडे नामे अमाल दे अंदर तुहाडे कामयाबी वास्ते तो ओ होना है जे दे उत्ते मेरे पाक पैगंबर दी मुहर नबूवत है। छोटा है बड़ा है, कोई जुब्बे वाला है कुब्बे वाला है, कोई अमल लेके आ जाए, अल्लाह फरमांदा है मैं उसले मीजान दे अंदर ओ अमल पावना है जेड़ा अमल मेरे नबी दे तरीके दे मुताबिक हो। हर अमल हर कम हर शय दे तलब करन दा कोई ना कोई तरीका होंदा है, होंदा के नहीं? बंदे नू जे गड्डी चलावनी होवे तो पहले सीखनी पोसी, बोलो सीखनी तरीका है ना, रोटी खावनी है तो पकावनी सीखनी पोसी, तरीका जरूरी है, बगैर तरीके दे। एक बंदा गया ना गोश्त लवे, बड़े तलाश बस यार तो बाद ओनू कोई मोमिन लथा फटे आला तू सही लभदे होंदे हो ये जी थुला बने दबी गया हा अल्लाह वल्ला। इन मोमिन दे ईमान वास्ते पाक खाना बड़ा जरूरी, ये तजर्बा करके वेख लो, जदा तुस हराम खासो तुहाडा इबादत वास्ते दिल न करे सी। ये मुशाहदा है कि जेड़ा बंदा हराम दी गिदा खांदा है उदी इबादत दे अंदर लज्जत बाकी नहीं रहती। वो गया तलाश बस यार तो बाद है कोनो फटिया ला लद्दा, उसा क्या भाई अगे गोश्त कदी पकाया नहीं, डरने आए आज पकावना है गोश्त, टबरी जरा खुश हो जाए। अल्लाह अकबर, ते ए गल याद रखे पे गोश्त पकावन दा तरीका सानू कोई नहीं आंदा। उसा क्या चलो गोश्त ले ला, उस जना पोठ आला गोश्त रान आला बड़ा स्वादी जिया गोल मटोल बराबर दिया बोटियां करके दितियां, पलेतरे चाई खलोता उतू आई हिल उलेंदो गई। उसा क्या चलो वो जिवे गोश्त बनींदा बैठा उन्हों आके चलो यार गोश्त भी दिता ही ते हुण बनावण दा तरीका भी मैनू लिख के दे जा। उस तरीका भी लिख के दे दिता, जिसले ओदे थाल वल वेखे उस ते उत्थे गोश्त, उसा क्या कमलिया तू हसदा खलोता है गोश्त तेरा ले गया, उसा क्या टेंशन दी जरूरत नहीं, तरीका मैं जेब च लई खला गोश्त बनावण दा तरीका मैं जेब च लई खलोता, चलो ए ना ता अगला सही। अल्लाह वल तरीका जरूरी, जब तक मेरे पाक पैगंबर दे उसवे ते अमल न करे सो उस वक्त तक तुसा कामिल ईमान हो सकदे। कुल उम्मती यदखुलून अलजन्नत इल्ला मन अबा, हर उम्मती मेरा जन्नत दे अंदर वैसी मगर इल्ला मन अबा, ओ बंदा नहीं वेंदा जेड़ा जन्नत च वंजन कोलो इनकार कर दे सी। या रसूल अल्लाह वकीला वकीला या रसूल अल्लाह मन अबा, कौन है जेड़ा जन्नत च वंजन वास्ते इनकार करे सी? हर बंदा ये चाहंदा है कि असा जन्नत च जाइए, साडी भी ख्वाहिश है ना। अल्लाह अकबर, अल्लाह दे पाक पैगंबर ने फरमाया मन आतानी दखल जन्ना व मन आसानी फकद अबाद, जेड़ा बंदा मेरी इत्तेबा दे अंदर लगा रहे मेरे पीछे चलदा रहे मन आतानी दखल जन्ना, जेड़ा मेरे तरीके ते रह गया है जन्नत दा वारिस बन गए, ते जै मेरी नाफरमानी कीती गोया उस आप जन्नत विचों वंजन दा इनकार कर दिते। लोगा अपने घर ते अपने माहौल ते ध्यान कीता कर, तेरे ते मेरा माहौल नबी दी सुन्नत दे मुताबिक होना चाहिदा है, तू भी दर्द मारिया दा सहारा बन जाया कर, रोंदिया दिया हंजों पुछाया कर, मेरे पाक पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि
وسلم دے طریقہ نبی تے چل کے زندگی تو گزار لے اللہ فرماندا ہے قیامت والے دن آندا تے آونا ہے سلام علیکم کتب ربکم ملا نفس الرحمہ دے آمن دی دیرے دے آمن نال میں جنت دی خوشبو تے ہواواں تے دروازے اگے ہی کھول دتے ہونے آئے باہر بن ترا بن وکوائب اترا بن وکاسن دہا کن لا یسمعون فیہا لغوا ولا کذابا جزاء من ربک عطاء حسابا فرماندا ہے میرے نبی تے طریقے تے تو چلدا آ میں تیری جنت ونجن دیاں راہاں آپے آسان کریندا ویسا اللہ سارے انو نبی دے طریقے تے عمل دی توفیق عطا فرمائے آخر دعوانا ان الحمدللہ رب العالمین بزرگاں دا حق ہوندا ہے اللهم ثبت قلبنا على دينك اللهم زجر اخلاقنا بالقران اللهم نجنا من النار بالقران اللهم اكفنا بحلالك عن حرامك واغننا بفضلك عمن سواك ربنا تقبل منا انك انت السميع العليم وتب علينا انك انت التواب الرحيم وصلى الله تعالى على رسول خير خلق محمد وعلى اله وصحبه جزا الله اجمعين ما شاء الله